महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत होणार असली तरीही आता महाराष्ट्रामध्ये परिवर्तन महाशक्तीने उडी घेतलेली आहे. छत्रपती संभाजीराजे, शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, राजू शेट्टी, त्याचबरोबर बच्चू कडू असतील, वामनराव चटप असतील, यांनी एकत्र मिळून, 8 पक्षांनी एकत्र मिळून परिवर्तन महाशक्तीची स्थापना केलेली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या पक्षातील जे प्रमुख नेते आहेत, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी प्रचाराला सुरुवात केली असं म्हणावं लागेल. त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये विविध मतदारसंघामध्ये आता जाहीर सभांचं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत स्वतः माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे आहेत. अण्णा, काय सांगाल, परिवर्तन महाशक्तीने आता प्रचारात उडी घेतलेली आहे का? हो, पहिला संभाजीनगरला आमचा परवा मेळावा झाला आणि जो काही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत सगळ्या राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही प्रचाराला तुम्ही लागा असा संदेशही दिला. जवळपास परवा बच्चूभाऊनी आर्वीला जय बेलखेडेची एक मोठी सभा, सगळ्या क्षेत्रामध्ये हे प्रचाराचं काम चालू केलेलं आहे. एकंदरीत आपल्या आघाडीमध्ये तिसरा पर्याय म्हणून आता ही आघाडी समोर येते आहे महाराष्ट्रामध्ये. इतर कुठले पक्ष आपल्या संपर्कात आहेत का, किंवा इतर कुठले मोठे नेते महाराष्ट्रातील आपल्या संपर्कात आहेत का? चर्चा तर सगळ्यासोबतच चालू आहे. आता परवा कालही यांचा फोन आला होता. आपचे बहुतेक केजरीवाल साहेबांनी, त्यांची एक बैठक होणार आहे, त्यांच्या अध्यक्षांचा फोन आला होता 1-2 दिवसात. साधारण 3-4-5-6 पर्यंत त्या दिवशी संभाजीनगरला जवळपास वेगवेगळ्या 42 संघटनांनी, सामाजिक संघटना, छोटे छोटे पक्ष तिथल्या जिल्हा पातळीवरच्या आणि वेगवेगळ्या BSP सुद्धा आता चर्चेत येण्याची शक्यता आहे. आपले चंद्रशेखर आझाद, त्यांच्या 3 तारखेला धुळ्याला कार्यक्रम आहे, तेही येणार आहेत. जवळपास सगळ्यासोबत चर्चा चालू आहे. बऱ्यापैकी या आठवड्याभरात चांगली साईज मोठी होईल आणि विशेषतः शहरी क्षेत्रातली संघटना आणि पक्ष जुटतील. मागे काही दिवसापूर्वी आपण आपल्या आघाडीतल्या नेत्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, त्यांच्यासोबत परिवर्तन महाशक्तीमध्ये येण्यासंदर्भात किंवा काय सकारात्मक चर्चा झाली आहे का, किंवा नेमकी काय चर्चा झाली आहे आघाडी संदर्भात? नाही, जरांगे दादासोबत ज्या काही सुरुवातीची जी माझी बैठक झाली होती 1-to-1, त्याबाबतीत मी त्यांची राजकीय भूमिका काही ठरव, पण मी त्यांना एक प्रस्ताव असा दिला होता की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गेली 25-30 वर्षापासून शेतकरी समाजाच्या असतील किंवा वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या चळवळी करणारे काही नेते आहेत, काही कार्यकर्ते आहेत, आणि वारंवार सरकार त्यांना दाबण्याचा प्रयत्न करते, पण ते आता मेटाकुटीला आलेले आहे चळवळी, आणि ते चांगल्या गुणवत्तेचे आहेत. आपण यावेळी मात्र त्यांना सभागृहात पाठवायचा सगळे मिळून प्रयत्न करू, एवढा एक आमचा प्रस्ताव स्वीकारा असं त्यांनी म्हणल्यानंतर त्यांनी म्हणले काही हरकत नाही आणा, पण बाकी काही राजकीय विषयावरती हल्ली भूमिका जाहीर बोलत नाही. परिवर्तन महाआघाडी महाराष्ट्रामध्ये किती जागा लढवणार आहे? आजच्या तारखेपर्यंत किमान 200 जागा तरी आमी सगळ्यांच्या, आता 5 ते 6 तारखेला आमची पहिली बैठक होईल, त्यामध्ये ज्याच्या ज्या त्या पक्षाचे जे काही प्रमुख मतदारसंघ आहेत त्यावर डिस्कशन होईल, पण किमान 200 जागा आम्ही सहज लढवू शकतो. कारण कुठल्याही एका संघटनेची सर्वदूर महाराष्ट्रभर ताकद तर नसतेच, पण वेगवेगळ्या भागामध्ये विदर्भात बच्चूभाऊ आहेत, वामनराव चटप आहेत, इथं मराठवाड्यात आणाराव पाटील, मी आहे, तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजूभाऊ शेट्टी आहेत, महाराज आहेत, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे, असे अनेक संघटना जुटत आहेत. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये विभागामध्ये बऱ्यापैकी कार्यकर्त्याच्या मोठ्या टीम आहेत आणि तिथली तयारी चांगली आहे त्यांची. परिवर्तन महाशक्ती ही महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय म्हणून समोर येत आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आघाडी ही जवळपास 200 जागेवर उमेदवार विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याची माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, कंधार, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.